नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात 92 नवीन रुग्ण, तिघांचा मृत्यू आणि एकूण रुग्णसंख्या 3,346 वर। 2,599 जणांची कोरोनावर मात। खेड तालुक्यातील कोरोनाची श्रृंखला तुटता तुटेना। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 20 गावे आणि 3 पालिकांमध्ये 92 नवीन कोरोना रुग्ण मिळून आले आहेत। तर खेड तालुक्यातील चाकण, तुकाई भांबूरवाडी व चरोली खुर्द या ठिकाणचे 3 रुग्णांचा वेगवेगळ्या रुग्णालयात गेल्या 24 तासात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। कोरोनाने बळींचा आकडा 79 वर जाऊन पोहोचला आहे। एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 3,346 झाला असून यापैकी 2,599 जणांनी कोरोनावर मात केली आहे। मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये 56 रुग्ण मिळाले असून चाकण पालिका हद्दीमध्ये 9, राजगुरुनगर नगरपालिका हद्दीमध्ये 19 आणि आळंदी नगरपालिका हद्दीमध्ये 8 रुग्ण मिळाले आहेत अशी माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे। खेड तालुक्यात 1 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिळून आलेले 92 रुग्ण हे पुढील भागातील आहेत। यापैकी बिरदवाडी या ठिकाणी 1, चिंबळी या ठिकाणी 5, खराबवाडी या ठिकाणी 6, कुरुळी या ठिकाणी 3, महाळुंगे या ठिकाणी 2, मेदनकरवाडी या ठिकाणी 4, नाणेकरवाडी या ठिकाणी 5, निघोजे या ठिकाणी 1, वाकी खुर्द या ठिकाणी 1, खालुंब्रे या ठिकाणी 2, बहुळ या ठिकाणी 3, भोसे या ठिकाणी 9, चरोली खुर्द या ठिकाणी 1, कोयाळी या ठिकाणी 3, मरकळ या ठिकाणी 1, रासे या ठिकाणी 1, शेल पिंपळगाव या ठिकाणी 4, सोळू या ठिकाणी 2, चांडोली या ठिकाणी 1 आणि तुकाई भांबूरवाडी या ठिकाणी 1 असे ग्रामीण भागात नवीन रुग्ण मिळाले आहेत। खेड तालुक्यातील नवीन 92 रुग्णांमुळे एकूण कोरोना रुग्णांची स्थिती आता पुढील प्रमाणे। एकूण कोरोना रुग्णसंख्या 3,346, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 2,599, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 79 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 668 असल्याचं खेड तालुका आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। खेड तालुक्यातील आळंदी पालिका हद्दीत आज 8 रुग्ण मिळाले आहेत। राजगुरुनगर पालिका हद्दीमध्ये आज 19 नवीन रुग्ण मिळाले असून या ठिकाणची एकूण रुग्णस्थिती आता पुढील प्रमाणे। एकूण रुग्णसंख्या 435, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 316, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 113 आहे। चाकण पालिका हद्दीमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत 9 रुग्ण आढळून आले आणि त्याचबरोबर 1 रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। तर चाकण पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार चाकणमधील कोरोना रुग्णांची स्थिती आता पुढील प्रमाणे। आज या ठिकाणी 8 नवीन रुग्ण मिळून आले असून एकूण रुग्णसंख्या पोहोचली आहे 614, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 472, एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 123 आहे। तर कोरोना रुग्णांच्या हायरिस्क संपर्कामध्ये 1,663 जण असल्याचं चाकण पालिका प्रशासनानं सांगितलं आहे। चाकणमध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत मिळालेले नवीन रुग्ण हे पुढील भागातील आहेत। यापैकी जित्राई मळा या ठिकाणी 2, आंबेठाण रोड या ठिकाणी 1, शिक्रापूर रोड या ठिकाणी 3 आणि मार्केट यार्ड या ठिकाणी 2 या भागातील असल्याचं चाकण पालिका प्रशासनानं सांगितलं आहे। खेड तालुका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील चाकण पालिका हद्दीत शिक्रापूर रोड या भागातील 64 वर्षीय पुरुषाचा प्रायव्हेट हॉस्पिटल आकुर्डी या ठिकाणी 30 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे। तर चरोली खुर्द येथील 75 वर्षीय पुरुषाचा कुंजकर हॉस्पिटल चिखली या ठिकाणी 31 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे आणि तुकाई भांबूरवाडी येथील 62 वर्षीय पुरुषाचा YCM हॉस्पिटल पिंपरी या ठिकाणी 31 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह
या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।